नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहत आहे ठळक वार्ता. आपण लहानपणापासून ऐकत आलो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आज कृषी दिनानिमित्त आज आपण याच विषयी बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत बदलापूरचे भूमिपुत्र तथा बदलापूरचे एक यशस्वी शेतकरी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्वांचे लाडके शेतकरी. जर आपण पाहिलं तर शरद म्हात्रे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खर तर शेतकरी राजा नेमकं कशा प्रकारे कार्य करतो, तसेच सध्याच्या शेतीबद्दलच जे युग आहे आपण त्या विषयी देखील बोलणार आहोत. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद म्हात्रे, दादा स्वागत आहे. नमस्कार. आज शेतकरी दिवस आहे, काय सांगाल शेतकऱ्यांबद्दल? पहिली प्रतिक्रिया काय असते जेव्हा शेतकरी या शब्दाची व्याख्या नेमकी काय? बघा, भारत कृषी प्रधान देश आहे तसं जगातही जग जे चाललंय ते शेतकरी आपापल्या ठिकाणी काही ना काही पिकवतो आणि त्यामुळंच हे जग जिवंत आहे. त्यामुळं शेतकऱ्याला जगाचा पोशिंदाही म्हटला जातो. पण सगळीकडे आपण पाहतो की शेतकऱ्याची अवस्था खराब आहे, शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात फार होत आहेत आणि जगभरामध्येही शेतकरी काही अधिक प्रमाणात तो अडचणीत आहे. आणि जगभर अशा प्रकारची शेतकरी आंदोलनं चालू आहेत. मागच्या काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी फ्रान्समध्येही मोठं आंदोलन झालं, सगळीकडे चालू आहेत, भारतातही चालू आहे. पण या विषयात मला असं सांगायचं वाटतं की ज्या गोष्टीला शासन व्यवस्था जगाची धोरणं कारणीभूत आहेत, तसंच काळाबरोबर शेतकरी बदलू पाहत नाही, काळाबरोबर चालायला तयार नाही, हेही एक त्याचं कारण आहे. आणि शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत, आपल्या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, शेतीकडे उद्योग म्हणून पाहिलं पाहिजे, तर शेतकरी सुखी संपन्न होऊ शकतो. प्रामुख्याने जर मराठवाडा किंवा विदर्भात आपण पाहिलं शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतं. त्याला जर आपण पाहिलं तर दुष्काळ एक मोठं कारण आहे. त्यातच हमीभाव जो आहे तो हवा तितका मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जाला कंटाळून किंवा हमीभावाला कंटाळून आत्महत्या मोठ्या संख्येने करतो. तर नेमकं कारण काय की का शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतोय सध्या? मराठवाडा किंवा विदर्भामधली परिस्थिती अशी की तिथे तो भागही फार विकसित नाही, त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नाही आणि या पलीकडे मध्यस्थ व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांची फार लूट केली जाते. शेतमाल जेव्हा तयार होतो तेव्हा तो फार दिवस राखून ठेवता येत नाही, तो लगेच बाजारात नेऊन विकावा लागतो, अन्यथा तो सडतो. शेतमाल बराचसा हा नाशिवंत असतो आणि याचा व्यापारी फार मोठ्या प्रमाणात फायदा घेतात, शेतकऱ्याला नारतात. यामुळं व्यापारी श्रीमंत झालेत, मात्र शेतकरी अनेक ठिकाणी तसाच गरीब आहे. सध्याचं आपण पाहिलं तर अनेक तरुण जे आहेत असे ते शेती सोडून आता शहराकडे येत आहेत. त्यांना शेतकरी नाही व्हायचं, शेती आहे परंतु त्यांनी अनेकांनी विकली आणि आज ते उद्योगधंद्याकडे येत आहेत. आणि याला दुसरा प्रश्न असा असेल की सध्याच्या मुली देखील शेतकरी मुलाशी लग्न करण्यासाठी थोडस विचार करतात. बरोबर आहे. तर नेमकं काय सांगाल त्या तरुणांना जे शेतीकडे आकर्षित नाही होते आणि त्या मुलींना काय आव्हान कराल जे शेतकरी नवरा त्यांना नव्हते? प्रश्न गुंतागुंतीचा आहे आणि समस्या आहे, त्यामुळे गुंतागुंतीची झाली. शेतीमध्ये एकतर खूप पैसा नाही असा समज आहे, दुसरा काही उद्योग यशस्वी उद्योजक आहेत की ज्यांनी शेतीमधनही स्वतःला खूप मोठं केलंय, विकसित केलंय, आर्थिकही चांगला विकास झालेला आहे. पण तरी शेती म्हणल्यानंतर कष्टांना पर्याय नाही, किमान कष्ट करावेच लागतात, मातीत पाय आणि हात घालावाच लागतात. आणि बदलत्या काळानुसार समाजातल्या एक मोठ्या वर्गाची, विशेष करून महिलांची मुलींची मानसिकता आहे की कष्ट नकोयत, शेतीत कष्ट नकोयत. आणि त्यामुळं मग शेतकरी नवरा नको. शेतकऱ्याला मुली देत नाहीत म्हणून मुलांची मानसिकता होत चालली की मला शेती नको. शेतीत 50,000 मिळत असेल तर 25,000 पण ती नोकरी पाहिजे की तिथे सफेद शर्ट घालून टाय बूट घालून ऑफिसला जाता येईल, मातीत हात घालायची माखवायची वेळ येणार नाही, ही मानसिकताही वाढत चालली. या गुंतागुंतीतनं शेतीकडापासून लोक दूर जायला लागलेली आहेत आणि शहराकडे लोकांचा कल वाढायला लागला आहे. शहरात नोकरी नाही, शहराचे वेगळे प्रश्न निर्माण झालेत, पण ते आणि तरी ते त्यांना शहरात राहावं असं वाटतं, शहरातल्या प्रश्न आणि समस्यांना ते तोंड द्यायला तयार आहे, पण ग्रामीण भागातनं त्यांना शहराकडे लोकांचा ओढा वाढत चाललाय. मात्र मला असं वाटतंय की शेतीमध्ये प्रयोग जे केलेत
ते सुखाने जगतायत, शेतीमध्ये कष्ट करायला लागतायत, परंतु त्यांचं शारीरिक आणि विशेष करून मानसिक आरोग्य चांगलं आहे. आणि त्यामुळे शेतकरी ज्यांनी स्वतःमध्ये बदल करून शेतीमध्ये प्रगती केली तो अतिशय सुखी आहे, संपन्न आहे. त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं आहे शहराच्या तुलनेमध्ये. गांधीजी म्हणायचे खेड्यांकडे चला हो, परंतु आता प्रामुख्याने उलट चित्र पाहायला मिळते की तरुण मुंबईकडे शहरांकडे वळत आहे आणि शेती मात्र तशीच राहिली. शेती तर काय आव्हान कराल की तरुणांनी कशा प्रकारे काय नेमका असा बदल केला पाहिजे की जेणेकरून शेतीचे सुवर्ण युगे. बरोबर, गांधीजींचं स्वप्न होतं की खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, खेड्यांचा विकास झाला पाहिजे. मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर नव्याने झालेल्या सरकारने गांधीजींच्या धोरणाकडे दुर्लक्ष करून उद्योजकता आणि शहरीकरणावर अधिक भर दिला. त्याची कदाचित त्या काळात ती गरजही होती, परंतु मग तोच ट्रेंड झाला आणि जगभरात आता शहरीकरण किंवा अर्बनायझेशनची प्रक्रिया चालू आहे. चीनमध्ये तर त्याचा वेग जगात सर्वात जास्त आहे, तसा तो भारतातही मोठ्या प्रमाणात आहे की शहरं वाढत चाललेत आणि खेडी ओस पडत चाललेत. मात्र शहरातल्या लोकांच्या जीवनाचेही खूप प्रश्न आहेत, खूप समस्या आहेत. विशेष करून मोबाईलच्या या जमान्यामध्ये लोकांचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याचे अनेक तऱ्हेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. फास्ट फूड, चायनीज फूड, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स जे काही चांगले वाईट केमिकल्स टाकले जातात, ओझोन मोठं काय ओझोन मोठं सारखे पदार्थ, याच्यातनं लोकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाईलच्या अतिवापराने टीव्हीवरील चुकीच्या सिरियल्स घरी बसून बायकांनी महिलांनी पाहिल्याने अनेक प्रकारच्या स्वभावात विशेष करून मानसिक प्रश्नही मोठ्या प्रमाणात झाले आहेत. डिप्रेशिएशन हे आता आम झालेलं आहे, सर्वकडे डिप्रेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतंय. मग त्या तुलनेत जर आपण ग्रामीण भागात जगलो, शेतीमध्ये नवीन प्रयोग केले, शेतीमध्ये जर यशस्वी झालो तर मात्र आजही शेती आणि ग्रामीण जीवन माणसाला परिपूर्ण आयुष्य देऊ शकतो. चांगलं शारीरिक मानसिक आयुष्य आपल्याला जगण्याची संधी आनंदी जीवन देऊ शकतो, जे शहरात आज कठीण झालेलं आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर आपले पूर्वज जे होते ते जंगलातच राहायचे हो. आणि सध्या जर आपण पाहिलं तर एक ट्रेंड आहे की लोक आता वापस फार्म हाऊस वगैरे बनवत आहेत आणि एक तसं वातावरण निर्माण करत आहे. बरोबर, काय वाटतं की कुठेतरी आता पुन्हा तेच कल्चर पुढे आलं पाहिजे? विशेष करून कोरोना काळामध्ये लोक ज्या प्रकारे ते भीतीच्या वातावरणात जगले आणि त्याच्यातनं एक एक उच्च मध्यम वर्गाला असं वाटायला लागलं की जगण्याचा काही भरोसा नाही आणि आपण जे आटापिटा करतोय, स्पर्धाच्या युगात आपण जगतोय, या स्पर्धेमध्ये आपण आपलं जीवन वाईट करून घेतोय, एका अर्थाने नरकासमान करून घेतोय. आणि याच्यातनं आपल्या स्वतःच्या सुखाचा शोध घेण्यासाठी पुन्हा त्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे जायचा ओढा आहे. पण सर्वांना सेकंड होम, फार्म हाऊस किंवा दुसरं घर परवडण्याची स्थिती नाही. मात्र तुमचं म्हणणं आहे खरंय की ज्याला ते परवडते अशा लोकांचा पुन्हा एक ओढा आहे आणि ज्यांना ते परवडत नाही असेही लोक दर शनिवार रविवारी फार्म हाऊस बुक करून एक दिवसाची का होईना निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्यातल्या त्यात आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नही करतायत, हेही खरंय. तुम्ही देखील एक शेतकरी आहात, असा एखादा किस्सा जो आजच्या शेतकरी दिनानिमित्त तुम्ही लोकांपर्यंत किंवा ठळक वार्ताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा शेतीच्या संदर्भात? असा सांगायचं म्हणला तर मालवणला तारकर्लीला मध्ये आमच्या एका मित्राच्या हॉटेलवर गेलो होतो आणि तिथे त्यांचे मित्र आले होते. त्यांना मी म्हटलं का तुमच्या गावाला जायचंय आणि त्यांच्या गावाला कोकणात गेलो. जंगलाच्या मधोमध कुठल्याही सुधारणा नाहीत, जंगलाचे मधोमध गाव होतं, पण त्या गावात जे कोकणातलं टिपिकल गाव पाहिलं आणि तिथं जे राहिलो, त्यांच्या परंपरा, तिथले जे काही चालीरीती, लोकजीवन, कोकणातलं ते संस्कृती आणि अतिशय साध्या पाण्याचं पण इतके सुखी आनंदी जीवन पाहिलं आणि त्यातनं असं वाटलं की आपण जे सुखी जीवन म्हणतो, स्वर्ग म्हणतो, ते हेच आहे. आपण जे जगतोय त्याच्यापेक्षा माझी गाडी मोठी याचा मला अभिमान वाटतो, माझ्यापेक्षा यांचा मोबाईल जास्त किमतीचा,
आणि त्यांच्यापेक्षा तुमचा वावल रेव्यांचा हे जे खोट्या आनंदात जगतोय त्यापेक्षा तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की तेच खरं जीवन आहे, तेच खरं सुख आहे. शरद म्हणते खर तर शेतकऱ्यांनी आधुनिकतेच्या युगात जे आहे ते तुम्हाला टिकायचं असेल शेती या क्षेत्रामध्ये तर तुम्ही देखील थोडस आधुनिकतेकडे वळलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी सांगितलं. खर तर शेतकरी जो आहे तो अनेक असे यशस्वी देखील शेतकरी आहे की त्यांनी आपलं नाव जे आहे ते जगविख्यात केलंय शेती या माध्यमातून. परंतु त्यासाठी आपण एक पाऊल पुढे येऊन शेती या क्षेत्रामध्ये आपण मेहनत देखील घेतली पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही असे यावेळी शरद म्हात्रे यांनी सांगितलं. आणि आपल्या आठवणी शेतीविषयीच्या त्या देखील यांनी उजळा या शेतकरी दिनानिमित्त दिल्या. दादा खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून याविषयी माहिती दिली. आणि नक्कीच तरुणांना हा एपिसोड जो आहे तो महत्वपूर्ण असेल की ते शेती या विषयी नक्कीच आकर्षित होतील. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुमची जी आठवण असेल शेतीविषयी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.